राम राम मंडळी, झकास मराठी आर टी आय यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत खोबऱ्यांची चटणी कशी तयार करायची. त्यासाठी काही साहित्य पण आम्ही घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. खोबऱ्याची चटणी तुम्ही ज्वारीच्या हुरड्याबरोबर हे पण खाण्यासाठी एकदम चांगली आणि चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी, यासाठी आम्ही काही साहित्य घेतलेलं आहे, ती तुम्हाला पाहायला दाखवतो. खोबरं घेतलेले मी 2-4 तुकडे मोठे, थोडेसे जिरे, लाल तिखट, मीठ आणि हे मी लसूण घेतलेलं आहे, थोडासा कवळा घेतलेला आहे. हे आपण असं पूर्ण साहित्य घेतलेलं आहे. खोबरे बारीक करायचे, थोडं चिरून घेऊ, बारीक करू, अगर किसून घेऊ शकता, किसून पण घेऊ शकता तुम्ही, म्हणजे चव चांगली आणि एकदम छान अशी लागेल. खोबरा असं थोडं आपण बारीक चिरून घेऊ सगळं, म्हणजे आपल्याला कुटण्यासाठी सोपं जाईल आपल्या ह्या दगडाच्या खलबात्यामध्ये. आपण खोबरं असं बारीक चिरून घेतलेलं आहे, कुटायला आपल्याला थोडं सोपं जातं म्हणून आपण खोबरं थोडं हळूहळू हाताने कुटून घेऊ, हलक्या हातानं थोडं खोबरं कुचून घेऊ. थोडं बारीक झाल्याच्या बाद आपल्याला म्हणजे बाकीचं साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स करायला सोपं जाईल. हे आपण खोबरं असं थोडं बारीक असं थोडं कुटून कुचून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पूर्ण थोडी चटणी, जिरे आणि लसूण हे आपल्याला थोडं थोडं आता साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आता आपण हे कवळा लसूण आणलेला आहे, हा थोडा चिरून घेऊ. तो पण याच्यामध्ये असा मिक्स करायचा आहे आपल्याला. हे आपण जिरे घेतलेले थोडे, अर्धा चमचा जिरे, लसूण एकत्र आपण असं बारीक थोडा करून घेऊ. आता आपण ही आपली चटणी लाल तिखट म्हणायचं, ही चटणी आपण याच्यामध्ये 2 चमचा आम्ही चटणी पण घेतलेली आहे. आणि आता हे चवीनुसार मीठ हे पण घेऊन आपण आता पूर्ण हे मिश्रण एकत्र करणार आहोत. आपण कुटायचं चालू आहे बरं का. आता पूर्ण साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आता कोथिंबीरवर काय थोडं इग्न पडलेलं आहे, कोथिंबीर चांगली नाही म्हणून आपण नाही वापरली याच्यामध्ये. कोथिंबीर तुम्ही सुद्धा वापरू शकता. पाहू शकता ही आपली खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी एकदम योग्य अशी तयार वाटून झाली आहे म्हणायचं. ही आपली खोबऱ्याची चटणी पाहू शकता एकदम छानशी तशी तयार झालेली आहे. खाण्याशी एकदम योग्य अशी ही चटणी तयार आपली झाली आहे, मोकळी सुटसुटीत आणि छानशी अशी. ही आपली खोबऱ्याची चटणी कुठून एकदम योग्य अशी तयार झालेली आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही झकास मराठी आर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घंटेला दाबा विसरू नका.